तुमची ड्रीम पोस्ट आणि तुम्ही, तुमच्यामध्ये फक्त आणि फक्त प्रयत्न हाच फक्त घटक बाजूला राहतोय आणि ते तुम्ही करताय अशी मला 100% अपेक्षा आहे. नमस्कार, तुम्ही सगळ्यांनी जिंकण्यासाठी सुरुवात केलेली आहे, हरण्याचा बिलकुल कोणत्याही प्रकारचा विचार करायचा नाही. मी सचिन गुळीक, आज न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे जयंती विशेष या लेक्चरच्या सिरीजमध्ये आज महादेव गोविंद रानडे यांची 18 जानेवारीला जयंती आहे आणि या निमित्ताने आपण त्यांच्यावरती इत्यंभूत तुम्हाला माहीत असणारी, तुम्हाला माहीत नसणारी आणि तुम्हाला काही वाचनात न आलेली आणि वाचनात आलेली ही सगळी इत्यंभूत माहिती आपण या लेक्चरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवत आहे. परंतु तत्पूर्वी या चॅनलला, कोणत्या आपल्या इतिहासाच्या चॅनलला, हिस्ट्री बाय सचिन गुळीक या टेलिग्राम असेल, यूट्यूब असेल, विशेषतः मी यूट्यूबची गोष्ट करतो आहे, तर या यूट्यूब चॅनलला जर आतापर्यंत सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून तुम्हाला आवडते की नाही आवडते हे मात्र त्याच्यामध्ये रिव्ह्यूला टाकायला विसरू नका. त्याचबरोबर तुमच्या मित्रांनाही पाठवायला विसरू नका. हे लेक्चर खूप अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. न्यायमूर्ती रानडे अशी एक हस्ती आहे तत्कालीन कालावधीतली की ज्यांच्यावरती टीकात्मक असेल, समाज सुधारणावादी असेल किंवा वेगवेगळ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक दृष्टिकोनातून कंपल्सरी प्रश्न रँडमली विचारला जातो. मल्टिपल क्वेश्चन्स पेपरमध्ये तुम्हाला यांच्यावरती कंपल्सरी एक आपल्याला क्वेश्चन आलेलाच असतो आणि येतोच येतो. म्हणून आजच्या या जयंती विशेष या लेक्चरमध्ये न्यायमूर्ती रानडे यांच्याबद्दल आपल्याला डिटेल्समध्ये बघायचं आहे. ठीक आहे, चलो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि मी अपेक्षा करतो तुमचा अभ्यास खूप चांगला चालू आहे. ठीक आहे, दुसरी गोष्ट, तुम्ही स्वतःची काळजी घेत आहे, आपल्याबरोबर असणाऱ्या इतर लोकांची काळजी घेत आहे आणि तब्येतीची काळजी घेत आहे आणि त्याचबरोबर तुमच्या अभ्यासाची तर जास्तच काळजी घेत आहे, कारण ते घेणं गरजेचं आहे. अभ्यासाची काळजी नाही घेतली तर मग अभ्यास तुमची खूप चांगल्या पद्धतीनं काळजी घेऊ शकतो, त्याच्यामुळं त्याची पात्र काळजी घ्या. न्यायमूर्ती रानडे यांच्याबद्दल शिकत असताना आपण प्राथमिक माहिती बघूया. यांचा जन्म 18 जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी 1842 नाशिक जिल्ह्यातील निफाड या ठिकाणी झालेला होता. ठीक आहे, नाशिक. आता तुम्ही म्हणाल सर नाशिकची स्पेलिंग चुकली, इतिहास शिकतोय आपण ना की इंग्रजी किंवा मराठी ग्रामर शिकतोय, त्याच्यासाठी खूप सारी लोकं आहेत. तर नाशिकच्या निफाड या ठिकाणी न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म झालेला होता. यांचा मृत्यू 16 जानेवारी 1901 झाला होता आणि आपल्या ऑफिशियल हिस्ट्री फॉर ऑल या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला न्यायमूर्ती रानडे म्हणजे महाराष्ट्रातील जेवढे समाजसुधारक आहेत किंवा जेवढ्या व्यक्ती आहेत, तर यांच्या जे काय आहे म्हणजे त्यांचा जन्मदिवस असेल, त्यांचा मृत्यूदिवस असेल किंवा त्यांच्याबद्दलची काय ॲक्टिव्हिटीज असेल, तर या गोष्टी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळत आहेत. आणि इतिहासाचा जो चॅनल आहे टेलिग्रामचा, तो महाराष्ट्रातील एक शिक्षक आणि प्लस टेलिग्राम हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा चॅनल आहे, प्लस पॉईंट आहे. दुसरा, तुम्ही जे शोधाल ते तिथं सापडून जाते. मी इतिहासाची त्याला विकिपीडिया बनवलेली आहे. ठीक आहे, विश्वकोश बनवतो इतिहासाचा आणि त्याच्यामध्ये तुम्हा सर्वांची साथ मिळते. धन्यवाद, थँक्यू सो मच. चलो, यांचा मृत्यू 16 जानेवारी 1901 महिन्यामध्ये, यांचा जन्म, जयंती आणि त्यांचा स्मृतिदिन हा एकाच महिना, अगदी हा केवळ योगायोग असू शकतो. त्यानंतर यांचा प्राथमिक विवाह, पहिला जो विवाह आहे हा दांडेकर घराण्याचा सखूबाई यांच्याशी झालेला होता. परंतु 1873 दरम्यान यांचं निधन झाल्यानंतर त्यांनी काय केलं तर सातारा आणि सांगली यांच्यामध्ये असणारं एक गाव आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी दुसरा विवाह आपला लगेच काही महिन्याचमध्ये केला होता. तर कुर्लेकर सरदार जे आहेत यांच्या घराण्यातील यमुनाबाई यांच्याबरोबर त्यांनी दुसरा विवाह केला होता. म्हणून आपण यमुनाबाई यांचं जे विवाहानंतरचं नामकरण केलं होतं तर ते आहे रमाबाई रानडे. आणि रमाबाई रानडे यांना आपण इतिहासामध्ये न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी म्हणून फक्त शिकत नाही तर एक सामाजिक सुधारणावादी चळवळीमधील अग्रणी स्त्री किंवा महात्मा ज्योतिबा फुले यांच्यानंतर, अर्थात फुले दाम्पत्य यांच्यानंतर पंडिता रमाबाई आणि त्याचबरोबर रमाबाई रानडे या सायमल्टेनियस तिथं काम करणाऱ्या महत्त्वाच्या एक स्त्री सुधारणावादी चळवळीतील महत्त्वाची स्त्री म्हणून आपण ओळखला जातो. तर या रमाबाई रानडे यांच्याबरोबर त्यांनी विवाह केला, म्हणजेच यमुनाबाई कुर्लेकर यांचंच नाव त्यांनी रमाबाई अशा पद्धतीनं त्यांनी केलेलं होतं. दुसरं, एल्फिन्स्टन मधील पहिले 4 पदवीधर. मी त्यांचं प्राथमिक शिक्षण हे सांगायचं इथं स्किप करतो. त्यांचं प्राथमिक शिक्षण म्हणजे सरकारी दप्तरामध्ये त्यांचे वडील कारकून होते. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असताना कोल्हापूरमध्ये प्राथमिक शिक्षण झालं होतं आणि त्यावेळीच त्यांचे मित्र म्हणून विनायक हे त्यांना लाभलेले होते आणि त्यांनीच काय केलं, पुन्हा एल्फिन्स्टन असेल किंवा बॉम्बे विद्यापीठ असेल तर इथंपर्यंत त्यांचा तो प्रवास त्या मित्रासोबत त्यांनी विनायक यांच्यासोबत केलेला होता. परंतु मुंबई विद्यापीठात गेल्यानंतर त्यांनी 1857 जेव्हा मुंबई विद्यापीठाची
स्थापना झाली, तर त्यावेळी विशेष काही महाराष्ट्रातील युवकांनी त्यामध्ये प्रवेश घेतला या बॉम्बे युनिव्हर्सिटीमधून. आणि हे बॉम्बे विद्यापीठ किंवा बॉम्बे युनिव्हर्सिटी ही लंडन विद्यापीठाच्या धर्तीवरती भारतात बनलेल्या महत्त्वाच्या ज्या तीन विद्यापीठ होते त्यापैकी एक आहे, ठीक आहे, 1857. आणि यामध्ये पहिल्यांदा जर कोणी चार पदवीधर जर पास झाले असतील तर त्या चार पदवीधरांपैकी पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होणारे राघव भांडारकर एक होते आणि दुसरे न्यायमूर्ती रानडे होते. बाकीचे दुसरे दोघं आहेत वामन आबाजी मोडक आणि बाळ मंगेश वागळे. तर हे दोन व्यक्ती म्हणजेच टोटल चार व्यक्ती आहेत ह्या बॉम्बे विद्यापीठातून पहिले पदवीधर म्हणून न्यायमूर्ती रानडे यांना आपण विशेष इथं गौरव करू शकतो. त्यानंतर इथं दुसरीकडे जात असताना यांच्या अजून काही विशेष पद्धतीनं ओळख करता येऊ शकते का? तर यस. तर यामध्ये मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर अर्थातच प्रथम क्रमांकाने किंवा प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होणारे, प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण होणारे न्यायमूर्ती रानडे आणि राघव भांडारकर हे दोन महत्त्वाचे व्यक्ती होता. मुंबई विद्यापीठ पदवीधरांचा मुकुट म्हणे, मुंबई पदवीधर अर्थात विद्यापीठांचा पदवीधर जेवढा त्यांचा ग्रुप होता तर त्यापैकी हायलाइटेड किंवा सर्वात जास्त चर्चेत असणारे आणि हुशार असणारे व्यक्ती कोण असतील तर न्यायमूर्ती रानडे हे एकमेव होते. हिंदी अर्थशास्त्राचा पाया हा कोणी घातला असेल तर तो न्यायमूर्ती रानडे यांनी घातला होता. यावरती आयोग काय करतं, प्रश्न विचारण्याचं धाडस दाखवतं, म्हणून न्यायमूर्ती रानडे यांना यांच्याबद्दल आपल्याला शिकायचं आहे. दुसरे, न्यायाधीश म्हणून कोणी काम केलेलं होतं, कुठे आणि कोणत्या ठिकाणी काम केलं होतं, तर याच्यामध्ये तुम्हाला जी माहिती दिली जाते किंवा तुमच्यापर्यंत जी माहिती पोहोचवली जाते, अच्छा तुम्ही सगळ्यांनी लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. कारण का? तर यामध्ये एवढी चांगली माहिती दिली जाते की तू तुमच्याबरोबर तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करायला विसरू नका. आणि तुमच्या लाईक आणि तुमच्या कमेंट्स बघून अगदी मलाही भारावून जातं की कधी कधी याच्यापेक्षा अजून काही इन्फॉर्मेशन एक्स्ट्रा ॲड करता येऊ शकते का, याचा मी नेहमी प्रयत्न करत राहतो. ठीक आहे, चलो इथं तर न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती रानडे यांनी कोणत्या ठिकाणी आणि कशा पद्धतीनं काम केलं होतं ते एकदा बघूया आपण. तर 1778 त्यांनी ॲडव्होकेटची परीक्षा उत्तीर्ण केली होती. लक्षात ठेवा, ही ॲडव्होकेटची परीक्षा होत होती त्यावेळी आणि त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणारे खूपच कमी लोक होते आणि त्या कमी लोकांमध्ये न्यायमूर्ती रानडे हे त्याच्यामध्ये होते. त्यांना फादर ऑफ जस्टिस या नावाने ओळखतात. हे नावसुद्धा लक्षात ठेवा, फादर ऑफ जस्टिस. आय होप्स माझं अक्षर तुम्हाला समजतंय. ठीक आहे, माझं अक्षर तुम्हाला समजतंय आणि प्रत्येकाने आपापल्या अक्षरावरती तेवढंच प्रेम करावं तसं मी माझ्या अक्षरावरती प्रेम करतो. तर फादर ऑफ जस्टिस असं म्हटलं जातं. ॲडव्होकेटची परीक्षा उत्तीर्ण झाली 1871 त्यांनी मुंबईच्या फौजदारी न्यायाधीशपदी किंवा फौजदारी न्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती झालेली होती 1871. नोव्हेंबर 1871 पुन्हा एकदा लक्षात ठेवा, 1871 नोव्हेंबरच्या अगोदर त्यांची मुंबईमध्ये फौजदारी न्यायाधीश म्हणून परीक्षेला प्रश्न विचारला जातो की न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती रानडे यांनी कोणकोणत्या ठिकाणी काम केलेलं होतं. त्यानंतर 1871 नोव्हेंबर महिन्यामध्ये त्यांची पुणे या ठिकाणी ट्रान्सफर झाली आणि पुण्यामध्ये न्यायपालिकेमध्ये सब ऑर्डिनेट या पदावरती किंवा सब ऑर्डिनेट न्यायाधीश या पदावरती रानडे यांची पुन्हा एकदा नियुक्ती झाली. त्याच्यानंतर 1878 नाशिक या ठिकाणी सदर अमीन या पदावरती त्यांची नेमणूक झाली. जिथं जिथं नेमणुका होत आहेत आणि ज्या ज्या पदावरती नेमणुका होतात ती सगळी पदं, ती ठिकाणं आणि ते वर्ष आपण या स्लाइडमध्ये कंप्लीट करून घेतोय. अलेक्झांडर ग्रँड, बघा आता या ठिकाणी एक केस घडली होती. कोणती केस आहे? तर इथं विशेष म्हणजे बुधवार वाडा असेल किंवा विश्रामबाग वाडा असेल तर या वाड्यांना आगी लावल्या होत्या आणि ह्या आगी लावण्याचं काम जे आहे तर वासुदेव बळवंत फडके यांनी केलेलं होतं आणि वासुदेव बळवंत फडके यांना मदत केली होती रानडे असं इंग्रजांचं मत होतं. आणि त्या इंग्रजांपैकी होते अलेक्झांडर ग्रँड होते, सर बॉटल प्रियर वेडनबर्न ह्या सगळ्या लोकांनी काय केलं, त्यांच्यावरती अविश्वास दाखवला आणि म्हणून त्यांना काय केलं होतं तर 1879 धुळे या ठिकाणी बदली केली होती. धुळे कुठं आलो तर नंदुरबार, धुळे आणि जळगाव म्हणजे जो खानदेशाचा भाग आहे तर या ठिकाणी त्यांची बदली केली. आणि तिथंच असताना त्यांनी ग्रंथोत्तेजक मंडळाची स्थापना केली आणि यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे ग्रंथोत्तेजक मंडळाची स्थापना. आणि यावेळी काही 2022 आय थिंक या टॉपिकवरती किंवा या कन्सेप्टवरती प्रश्न विचारला आहे की तिथं कोणी स्थापना केलेली होती. तर इथं 1878 नाशिक, ठीक आहे, याच्यानंतर इथं
अलेक्झांडर ग्रँट असतील, प्रियर असेल, बर्न असेल, तर ह्या सगळ्या लोकांनी काय केलं, त्यांच्यावरती संशय ठेवला की तुम्ही बुधवार पेठ वाडा असेल आणि विश्रामबाग वाडा जो आहे तर या ठिकाणी 1879 तुम्ही आगी लावली आहे, त्या आगीमध्ये तुमचा सहभाग आहे. वासुदेव बळवंत फडकेंनी लावलेली आहे हे नंतर निश्चित झाल्यानंतर मात्र त्यांची बदली पुण्यात परत एकदा केलेली होती. ठीक आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये रानडे यांनी खूप सारे प्रयत्न केले की आपण ही आगच लावलेली नाही तर मग आपली बदली किंवा आपल्यावरती हा आरोप का ठेवला गेला. म्हणून रानडे यांनी काय केलं तर कामाच्या माध्यमातून ह्या लोकांचा विश्वास जिंकला, ज्यांनी संशय घेतलेला होता त्यामध्ये अलेक्झांडर ग्रँट होते, सर बॉटल प्रियर, वेडनबर्न ह्या महत्वाच्या व्यक्तींनी. तर यामध्ये वेडनबर्न जे आलेले आहेत तर हे 1889 बॉम्बे अधिवेशनाचे, मुंबई अधिवेशनाचे अध्यक्ष होते की ज्यामध्ये लास्ट टाइम सांगितलं होतं 10 महिलांना पहिल्यांदा प्रवेश दिला होता, लोकमान्य टिळकांना प्रवेश दिला, गोपाळकृष्ण गोखले यांना प्रवेश दिला होता, कृष्णराव भालेकरांनी 19 कोटी लोकांपैकी 19 लोकसुद्धा आमचा इथं प्रतिनिधित्व करण्यासाठी उपलब्ध नाहीत, अशा प्रकारचं हे 1889 काँग्रेसचं अधिवेशन. तर ह्या आगीच्या आरोपाखाली त्यांना धुळे या ठिकाणी बदली करण्यात आली होती. यानंतर छोटीशी एक सूचना आहे तुमच्या सगळ्यांपर्यंत, अजूनपर्यंत ही जर अपडेट गेली नसेल तर त्यानिमित्ताने मी थोडेसे 1-1 सेकंद किंवा काही मिनिटांपर्यंत तुमचा वेळ घेतो मध्ये थोडंसं डिस्टर्ब करून, की ॲप्लिकेशन आहे हिस्ट्री बाय सचिन गुलिक, स्पर्धाग्राममध्ये आतापर्यंत होतं परंतु आता या ठिकाणी तुम्हाला ह्या ॲप्लिकेशनमध्ये इतिहासाच्या सगळ्याच आणि दर्जेदार बॅचेस दिसतील. ज्यांनी घेतलेले आहेत त्यांना सगळ्यांना माहीत आहे की व्हिडिओज कसे आहेत आणि त्याची क्वालिटी कशी आहे. मी तुम्हाला बुकलेस स्टडी कसा करायचा इथंपर्यंत घेऊन जातोय. फक्त व्हिडिओज बघा आणि नोट्स वापरा, कमीत कमी 13-14 मार्क तिथून मिळतील. मी 15 प्रश्नांची 100% तयारी करून घेतोय. लक्षात येतं तुमच्या सगळ्यांच्या 15 प्रश्न विचारतात आणि याची तयारी मी तिथूनच पूर्ण करून घेतोय. परंतु इथं तुम्हाला 13+14+ मार्क मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. इथंपर्यंत मी मात्र डाटा खेचून घेऊन येत खूप सारे रेफरन्सेस यूज करतोय. तर कंबाईनची बॅच आहे, अबाउट द फी, कंबाईनची बॅच आहे इथं. कंबाईनच्या बॅचमध्ये साधारणतः 30 पेक्षा जास्त व्हिडिओ 6 महिन्यापर्यंत बघता येतात आणि प्रत्येक व्हिडिओ 3 वेळा पाहता येतो. नाही समजलं की सांगा, अजून एखादा वेळ वाढवून देता येतो, परंतु इतिहास तोंडपाठच झाला पाहिजे. माझी जबाबदारी राहते की तुम्हाला सरावासाठी मायक्रोनोट्ससुद्धा दिल्या पाहिजेत आणि देतोय मी मायक्रोनोट्स. अपडेट होत आहेत नोट्स जसे होत आहेत तसे तुम्हाला बाहेर मॅन्युअली व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरून देऊन देतोय. याच्यासाठी प्ले स्टोअरवरून पटकन हिस्ट्री बाय सचिन गुळिक नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. जे जे 2023 राज्यसेवा पूर्वपरीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी ही बॅच आहे. हमखास 15 प्रश्नांची तयारी मी इथं करून घेणार आहे. प्रत्येक ठिकाणी 15 प्रश्नांची तयारी इथं या ठिकाणी तुम्हाला करून घेतोय. यामध्ये 6 महिन्याची व्हॅलिडिटी आहे, 35 पेक्षा जास्त व्हिडिओ 3 वेळा पाहता येतात आणि इथं तुम्हाला PDF स्वरूपामध्ये सरावासाठी नोट्स सुद्धा उपलब्ध करून देतोय मी. तिसरी महत्वाची बॅच आहे समाज सुधारकांची. ठीक आहे. समाज सुधारकांच्या बॅचमध्ये 6 महिन्याची व्हॅलिडिटी आहे आणि मला असं वाटतं की समाज सुधारक हे तुमचे तोंडपाठ असायला पाहिजे, तुमच्यामध्ये सगळी माहिती इनब्यूट असायला पाहिजे. जसं आता रानडे यांची माहिती मी तुमच्यासमोर प्रेझेंट करतोय, ठीक आहे, पाठच व्हायला पाहिजे. तर कमीत कमी तुम्हाला 5 वेळा पाहता येईल अशी मी सोय करतोय समाज सुधारकांची. पाठ व्हायला पाहिजे, भलेही त्यातून मार्क 100% येणारच आहेत, परंतु त्याची माहिती तर माहीत असायला पाहिजे की महाराष्ट्रात याच लोकांनी कशा पद्धतीनं काम केलेलं आहे आणि त्याचा वसा आणि वारसा आणि वैचारिक पातळी आपली डेव्हलप करता आली पाहिजे. त्याच्यासाठी हे तुम्हाला पाठ असायला पाहिजे. याच्यासाठी सुद्धा सरावासाठी काही मायक्रोनोट्स वगैरे देतोय. अबाउट द फी, या सगळ्या कोर्सेससाठी तुम्हाला एकच ॲप्लिकेशन आहे. प्ले स्टोअरवर जायचं, अशा प्रकारचा तुम्हाला लोगो दिसतोय आणि एकच नाव आहे जगामध्ये, सचिन गुळिक. फक्त नाम काफी आहे, यूट्यूब असेल किंवा प्ले स्टोअर असेल तर सचिन गुळिक एवढंच ॲप्लिकेशन फक्त तिथं बघा आणि त्याच्यावरून तुम्हाला कोर्स घेता येतो. त्याच्यामध्ये तुम्हाला PDF उपलब्ध करून दिलेले आहेत, खूप साऱ्या गोष्टी दिल्या आहेत, ते जाऊन बघायचं आहे. फीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर फी खूपच कमी ठेवलेली आहे. ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तुम्ही फीचं स्ट्रक्चर बघू शकता. जसे नवीन नवीन व्हिडिओ रेकॉर्ड करून अपलोड होतील तशी तशी प्राईज मात्र याची जाणार आहे. मग कमी फी आहे ना, तर त्याच्यामध्ये तुम्ही पटकन कोर्स विकत घेतला पाहिजे. आता प्रमोशन बस. ऍप्लिकेशन कसं आहे तर ऍप्लिकेशनचा लुक असा दिसतोय, हिस्ट्री बाय सचिन गुळिक, आपल्याच हिस्ट्री फॉर ऑल हा जग महाराष्ट्रातील सर्वात मोठा इतिहासाचा टेलिग्राम चॅनल, याच्याकडून हे ऍप्लिकेशन आहे आणि अशा पद्धतीचं ऍप्लिकेशन तुम्ही पटकन इन्स्टॉल करायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती इत्यंभूत मिळते आणि आपण शिकतोय काय तर आजच्या जयंतीच्या निमित्ताने न्यायमूर्ती रानडे यांना शिकतोय सविस्तरपणे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. तर गणेश शास्त्री लेले यांनी, या न्यायमूर्ती रानडे यांचे खूप चांगले मित्र होते आणि त्यांनी रानडे यांना सल्ला दिला की हे तुझ्यावरती आरोप जर करतात तर तू सोडून दे. लक्षात ठेवा, आपल्यावरती MPSC करत असताना आरोप करतात लोक की काय तर तू सोडून दे वगैरे वगैरे, तर सोडून द्यायचं नाही. तर न्यायमूर्ती रानडे यांनी सुद्धा जॉब सोडलेला
नव्हता, यांनी सुद्धा जॉब सोडलेला नव्हता, लक्षात ठेवा. मग यांनी काय केलं तर लेले यांनी सांगितले की तुझ्यावर ते आरोप ठेवतात किंवा तुला खूप सारं तुझी इमेज डाऊन करण्याचा प्रयत्न करतात, तर तो जॉब सोडून घे. निवृत्ती स्वीकारण्याचा सल्ला दिलेला होता, परंतु रानडे यांनी नाकारलं की मला प्रशासकीय कामातून लोकांची मदत करता येऊ शकते. 1880 परत ते आरोप जाहीर यांचं खंडन झाल्यानंतर पुणे या ठिकाणी त्यांची बदली झाली आणि 1884 पुण्याच्या स्मॉल कॉज कोर्टामध्ये न्यायाधीश या पदावरती त्यांची नेमणूक करण्यात आली. न्यायाधीश हे स्मॉल कॉज कोर्टामध्ये मुख्य न्यायाधीश हे होणं म्हणजे त्यावेळी खरंच खूप मोठी अचीवमेंट होती तत्कालीन कालावधीमध्ये, हे पण विसरू नका. 1892 मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश या पदावरती नेमणूक झाली. ते त्यांच्या 1901 निवृत्ती आणि 1901 मृत्यूपर्यंत ते मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून काम करत होते. म्हणून रानडे हे तत्कालीन कालावधीमध्ये त्या पदावरती पोहोचणारे एक समाजसुधारक, एक भारतीय, एक हिंदी अर्थशास्त्रज्ञ, सनदशीर राजकारणाचा पाया घालणारे महत्त्वाचे व्यक्ती, सामाजिक परिषद असो, औद्योगिक परिषद असो, तर याच्यामध्ये महत्त्वाचा रोल प्ले करणारे महत्त्वाचे व्यक्ती म्हणून आपण न्यायमूर्ती रानडे यांना पाहतो. आणि ॲज अ जज किंवा ॲज अ न्यायाधीश म्हणून महत्त्वाच्या पदावरती काम करणारे हे तत्कालीन कालावधीतील सर्वोत्कृष्ट व्यक्ती म्हणायला हरकत नाही, ठीक आहे. त्यानंतर 1885 मुंबईच्या कौन्सिलवरती, लक्षात ठेवा, कौन्सिलवरती कायदेविषयक सल्लागार म्हणून त्यांची नेमणूक केली होती. आणि ही गोष्ट आहे 1885 ज्यावेळी इंडियन नॅशनल काँग्रेस हे फक्त बाळसं धरत होते, अर्थातच तिथं जन्म झाला होता, सुरुवात झाली होती, स्थापना झाली होती. आणि म्हणून या रानडे यांनीच या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं नाव काँग्रेस असं केलं होतं. कसं? तर इंडियन नॅशनल युनियन, भारतीय राष्ट्रीय संघाचं नाव इंडियन नॅशनल काँग्रेस करण्यापाठीमागं न्यायमूर्ती रानडे आणि त्याचबरोबर दादाभाई नौरोजी ह्या दोन महत्त्वाच्या व्यक्तींचा हात आहे आणि परीक्षेला यांच्यावरती प्रश्न विचारला जातो. यानंतर महत्त्वाचं हे लक्षात ठेवा, मुंबईच्या काउन्सिलवरती कायदेविषयक सल्लागार म्हणून या रानडे यांची 85 नियुक्ती झाली. पर 85 त्यांचा कालावधी संपला 1890 5 वर्षाचा. आणि म्हणून परत एकदा 1890 आणि परत 1893 दोन वेळा नेमणूक झाली होती, म्हणजेच त्यांची टोटल 3 वेळा नेमणूक झाली होती मुंबईच्या विधिमंडळाचे कायदेशीर सल्लागार म्हणून. 1886 भारत सरकारचे एक समिती आली होती, अर्थ समिती, आणि त्या अर्थ समितीमध्ये सदस्य म्हणून निवडून जाणारे पहिले भारतीय व्यक्ती होते. ही अर्थविषयक समिती का आली होती? तर भारत सरकारचा खर्च खूप जास्त वाढत होता आणि त्या खर्चासाठी, त्या खर्चाचा विनिमय किंवा एक्सपेंडिचर जास्त आहे आणि इन्कम कमी आहे, तर याच्यावरती विनिमय करण्यासाठी रानडे यांची सदस्य म्हणून त्यामध्ये त्या समितीमध्ये नेमणूक झालेली होती. वित्तीय समितीवरती नियुक्त होणारे रानडे हे पहिले भारतीय आहेत, हे पण लक्षात असू द्या. हा गोखले वगैरे ते नंतर आलेले होते, तो भाग वेगळा आहे, परंतु गोखले ज्यांना गुरु मानत होते, तर हे गुरु पहिल्यांदा या समितीवरती, वित्तीय समितीवरती गेलेले होते. म्हणून रानडे यांच्याबद्दल ही महत्त्वाची काही थोडक्यात माहिती आहे. यानंतर 1897 शासकीय, लक्षात ठेवा, इथं आपण मगाशी आता काय बघितलं होतं तर 1886 बघितलं, ठीक आहे. 1886 खर्चाचा किंवा खर्चाचा नमुना किंवा वित्तीय समिती, परत एकदा 1897 तशाच प्रकारची एक समिती नेमण्यात आलेली होती. तर शासकीय, केंद्रीय आणि प्रांतीय, शासकीय, केंद्रीय आणि प्रांतीय यांच्या खर्चाचं मोजमाप करण्यासाठी अशा प्रकारची एक समिती नेमली आणि त्या समितीवरती सुद्धा रानडे यांची सदस्य म्हणून इथं नेमणूक करण्यात आली होती. या ठिकाणी तुमचे दोन प्रश्न विचारले जाऊ शकतात रानडे यांच्या संबंधी, ठीक आहे. सरकारला त्यांनी त्यावेळेचा सल्ला दिला होता की तुम्हाला आवश्यकतेपेक्षा जास्त नोकर आहेत, ते नोकर कपात केली पाहिजे, हा रानडे यांचा सल्ला होता. म्हणून हिंदी अर्थशास्त्राचा पाया जर कोणी घातला असेल तर न्यायमूर्ती रानडे यांनी घातलेला होता. त्यानंतर ब्रिटिश सरकारने अशा प्रकारचा चांगला सल्ला दिला आणि ब्रिटिश सरकारच्या डिपार्टमेंटमध्ये, खूप चांगल्या म्हणजे न्यायिक डिपार्टमेंटमध्ये अशा प्रकारचं चांगलं काम केलं म्हणून त्यांना एका पुरस्काराने सन्मानित केलं होतं. कंपोनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर या पुरस्काराने रानडे यांचा गौरव केला होता. हा पुरस्कार महत्त्वाचा आहे, यावरती तुम्हाला आयोग प्रश्न विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही. बघा, आयोगाचा भरोसा नाही. पाठीमागे एक गाणं आलं होतं, सोनू तुझ्यावर माझा भरोसा नाही का, त्याच्यावर मुंबईमध्ये एक गाणं आलं होतं की मुंबई महानगरपालिका तुझ्यावर अजिबात भरोसा नाही. आणि तसंच आयोगालाही म्हणायचं की आयोग तुझ्यावरती अजिबात भरोसा नाही. कारण का? तर प्रश्न काढणारे एक्सपर्ट एवढे एक्सपर्ट असतात की आपल्याला अंदाजही लागू देत नाहीत की प्रश्न कोणत्या पुस्तकातून येतोय. प्रत्येक वर्षी परीक्षेला प्रश्न कुठून तरी एक नवीन येतो आणि त्याच्यासाठी कुठून तरी ते पुस्तक पब्लिश होतं की या पुस्तकातून आलेला आहे. ऑल इन वन असं काय आहे का? आहे. शिक्षकांच्या नोट्स आहेत. म्हणून तुम्ही शिक्षकांचं काम करत बसू नका. तुम्ही काही लोकच नोट्स काढत बसता,
असता द वेस्टेज ऑफ टाइम आहे, करू नका, हे शिक्षकांचं काम आहे. म्हणजे साधारण जर सांगायचं जर झालं तर माझ्यापेक्षा 3-4 डझनापेक्षा जास्त फक्त इतिहासाची पुस्तकं आहेत. किती? एकदा वाईट चॅट घेतलं होतं टेलिग्रामवरती आणि तुम्हाला फक्त एकच रॅक दाखवलं होतं पुस्तकांचं. तर इतिहासाचे UPSC बॅकग्राऊंड आहे, लिहा लागतं तिथं जगाच्या इतिहासापासून गल्लीच्या इतिहासापर्यंत. आणि म्हणून ही सगळी पुस्तकं, आवड निर्माण होत गेली, त्याच्यावरती प्रेम एवढं होत गेलं की ते सोडायला तयार नाही, मी त्याला सोडायला तयार नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीच्या नोट्स तुम्ही काढत बसला तर तुमचा टाईम जातो, वेस्ट ऑफ टाईम आहे. तर हा न घालवता तुम्ही काय करा, तर नोट्स दिल्या जातात तुम्हाला ॲप्लिकेशनवरती. ॲप्लिकेशन तुम्ही समजा बॅच नाही घेतली, नोट्स ॲप्लिकेशनवरती दिलेले आहेत PDF, त्या ॲप्लिकेशनवरून तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता. हे ॲप्लिकेशन आहे. अदरवाईज बॅच घेतली, मला पटकन मेसेज करा व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरती, तुम्हाला PDF पाठवून देतो. तेवढ्या वाचा, 13-14 प्लस मार्क मिळून जातात 15 प्रश्नांची तयारी. आणि मी बुकलेस स्टडीचं तुम्हाला सांगितलं की एक तर यूट्यूब बघा, त्यानंतर बॅचेस करा, त्याच्यानंतर हे सगळे व्हिडिओज अशा प्रकारचे आहेत. आणि नोट्स हे वाचलं की पुस्तक वाचायची गरज लागणार नाही. आणि पुस्तक कोणतं वाचायचं, स्ट्रॅटेजी प्लॅनच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. ते पुस्तक समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे, खूप छान आहे, ते वाचलं तरी चालतं. परंतु त्या पुस्तकामध्ये जे मिळणार नाही तर त्या नोट्समध्ये मिळणार आहे. ठीक आहे, चलो, ब्रँड बनवायचं आपल्याला, इतिहासाला एका वेगळ्या दर्जावरती नेऊन ठेवायचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही सगळे मदत करायला पाहिजे. तर भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना न्यायमूर्ती रानडे यांनी केलेली होती, या कन्सेप्टमध्ये आपण बघणार आहोत. तर भारतीय सामाजिक परिषद, इंडियन सोशल कॉन्फरन्स, 1887-1887. बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पार्श्वभूमी काय आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली, 1885. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही कोणत्या प्रकारची संघटना होती, ही राजकीय संघटना होती. आणि न्यायमूर्ती रानडे यांना पाहिजे होतं की सामाजिक परिषद पाहिजे होती, आणि म्हणून सामाजिक परिषदेची स्थापना इथं केली होती. तुम्ही राजकीय विषय तर यामध्ये तुम्ही सॉल्व करणार, परंतु सामाजिक विषय कुठे सॉल्व करणार. म्हणून रानडे यांनी काय केलं होतं, तर अशा प्रकारची ही सामाजिक परिषद या ठिकाणी सुरू केली होती. लक्षात ठेवा, बद्रुद्दीन तय्यब जे अध्यक्ष होते, कशाचे, तर या मद्रासच्या अधिवेशनाचे मुस्लिम पहिले अध्यक्ष होते. आणि 14 वर्ष महासचिव म्हणून राहिलेले न्यायमूर्ती रानडे यांनी ही सामाजिक परिषद स्थापन केली होती. आता यामध्येच 1887 मद्रास अधिवेशनामध्ये सामाजिक परिषदेची स्थापना झाली. रानडे यांनी सामाजिक औद्योगिक वेगवेगळ्या परिषदा सुरू केल्या होत्या, त्यापैकी पहिली परिषद बघतोय आपण कोणती, तर सामाजिक परिषद. या सामाजिक परिषदेचं अधिवेशन जे आहे हे प्रत्येक वेळी काँग्रेसच्या राजकीय अधिवेशनाच्या बरोबरच त्याच मंडपामध्ये सामाजिक परिषदेचं अधिवेशन होत होतं. पण गंमत अशी आहे की 1895 पुणे या ठिकाणी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन भरलेलं होतं पुण्यामध्ये. या अधिवेशनाची जबाबदारी सार्वजनिक सभा म्हणजेच न्यायमूर्ती रानडे लोकमान्य टिळक यांच्याकडे होते. आणि लोकमान्य टिळकांचे खूप चांगले मित्र होते. कोण? तर इथं आणे म्हणून एक होते. ठीक आहे, आता आणे आणि अजून एक नाव आहे साठे. तर या महत्त्वाच्या व्यक्तींकडे टिळकांनी ती जबाबदारी दिली होती आणि लोकमान्य टिळकसुद्धा यामध्ये होते. पण टिळकांना फक्त राजकारणच पाहिजे होतं आणि राजकीय सुधारणाच पाहिजे होते, सामाजिक सुधारणा टिळकांचा विषय नव्हता. म्हणून आगरकर आणि टिळक यांच्यामध्ये भांडण झाले आणि 87 वेगळे निघालं, तुम्हाला माहीत आहे केसरी मराठा सुधारक वगैरे तो इतिहास. मग याच्यामध्ये गंमत काय झाली की लोकमान्य टिळकांनी सांगितलं रानडे यांना, रानडे हे टिळकांचे सल्लागार होते ना की गुरु होते, आणि गोखलेंचे गुरु होते. तर टिळकांनी यांना सांगितलं की काँग्रेसच्या राजकीय परिषदेमध्ये किंवा अधिवेशनामध्ये सामाजिक परिषद तुम्ही घ्यायची नाही. आणि सामाजिक परिषद घ्यायची नाही म्हटल्यानंतर या ठिकाणी टिळक आणि त्यांचे जे मित्र होते आणि साठे, तर ह्यांनी सांगितलं तुम्ही जर सामाजिक परिषद घेतली तर त्या मंडपाला आग लावली जाईल. हा आगाऊपणा त्यांनी केला. ठीक आहे, मग असं केल्यानंतर सामाजिक परिषद जे आहे तर याला टोटल विरोध झाला. ही सामाजिक परिषद न्यायमूर्ती रानडे यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये घेतलेली होती, हे पण तुम्हाला विसरायचं नाही. आणि या सामाजिक परिषदेला भांडारकर वगैरे इथं हजर राहिलेले होते. त्यानंतर या परिषदेचे अध्यक्ष म्हणून कोण लाभले होते, सर टी माधवराव पहिले अध्यक्ष होते, उपाध्यक्ष न्यायमूर्ती रानडे होते, आणि त्याचबरोबर सचिव रघुनाथराव. अशा पद्धतीनं ह्या सामाजिक परिषदेला लाभलेले काही महत्त्वाच्या व्यक्ती होत्या. परंतु 14 वर्ष महासचिव म्हणून कोण लाभले होते, तर न्यायमूर्ती रानडे हे स्वतः राहिलेले होते, हे पण विसरायचं नाही. मग या सामाजिक परिषदेची अधिवेशनं कोणकोणत्या ठिकाणी झालेली होती, तर आता हे महत्त्वाचं, आजचं जे लेक्चर आहे तर याची PDF तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये मिळून जाते. दुसरी गोष्ट, टेलिग्रामवरती पण मिळून जाते. ॲप्लिकेशन डाउनलोड करा, त्याच्यामध्ये सगळ्या PDF आहेत. तर याचीही PDF तुम्हाला, हे लेक्चर बघताय तोपर्यंतच तुम्हाला त्या ॲप्लिकेशनमध्ये मिळून जाणार आहे. ठीक आहे, यानंतर 1896 कलकत्ता या ठिकाणी झालं, 1898 चेन्नई, 1900 लाहोर, 1897 अमरावती आणि 1899 लखनौ या ठिकाणी तुम्हाला या सामाजिक परिषदेची अधिवेशनं झालेली
केलेले दिसून येतात. म्हणून यावरती कधीच प्रश्न आलेला नाही, लक्षात ठेवा, इथंही प्रश्न आलेला नाही, या ठिकाणी तुमचा आयोगाचा प्रश्न बनतो. म्हणून ही टॉपिक एवढा आयएमपी आहे की न्यायमूर्ती रानडे यांच्या बरोबर आपल्याला हा टॉपिक बिलकुल स्किप करता येणार नाही. पुढे जाऊया थोडंसं की औद्योगिक परिषद 1890 आहे, लिहिलंय इथं 1890 औद्योगिक परिषद. अच्छा, तत्पूर्वी मला सांगा तुमचा अभ्यासाचा प्लान आणि स्ट्रॅटेजी व्यवस्थित आहे का? ओके ना, ओके. तर नसेल तर बनवून घ्या. त्याचं कारण आहे की ॲडव्हर्टाईज थोड्याच दिवसात येणार आहे आणि ॲडव्हर्टाईज आल्यानंतर तुम्ही जेव्हा विहीर खोदायला सुरुवात करता त्यावेळी पाणी लागत नाही आणि विनाकारण तुम्ही दमून जाणार आहे. तर अभ्यासाची सुरुवात आत्तापासून कंटिन्यू करा. कारण का? तर ॲडव्हर्टाईज आल्यानंतर तुमचं स्पीड हे वाढण्यापेक्षा आत्तापासूनच तुमच्या स्पीडमध्ये अभ्यास करा. म्हणजे 30 एप्रिल हे तुमचे असेल, म्हणजे ड्रीम पोस्ट, आणि तुम्ही तुमच्यामध्ये फक्त कमी पडतात ते प्रयत्न, आणि मला अपेक्षा आहे की तुम्ही ते खूप चांगल्या आणि जोरदार पद्धतीने करत आहात. चला पुढे जाऊया. औद्योगिक परिषद काय? 1890 मध्ये रानडे यांनी औद्योगिक परिषदेचा उपक्रम भारताच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी त्यांनी सुरू केलेला होता. तर भारतात इंडस्ट्रियलायझेशन, म्हणजे आपण बघतो की भारतामध्ये 1990 नंतर मनमोहन सिंग वगैरे हे जे आले होते, तर यांच्याद्वारे LPG धोरण वगैरे आलं होतं, जागतिकीकरणाचा हा प्रकार सुरू झाला होता. तर अशाच पद्धतीनं रानडे यांचे खूप चांगले क्रांतिकारी विचार होते, ते पण औद्योगिकीकरणाच्या बाबतीमध्ये. भारताला जर इंडस्ट्रियलायझेशनमध्ये खूप सारे डेव्हलपमेंट करायचे असेल तर तुम्हाला अशा प्रकारचे विचार अंमलात आणले पाहिजेत, आणि हे 1890 आले होते. हिंदी अर्थशास्त्राचा पाया घालणारे, औद्योगिक चळवळीचा पाया घालणारे व्यक्ती म्हणून, आणि त्याचबरोबर सनदशीर राजकारणाचा पाया घालणारे व्यक्ती म्हणून रानडे यांना आपण ओळखतो. तर संयुक्त कुटुंब पद्धतीचा त्यांनी विरोध केलेला होता. आता का विरोध केला होता? इथं प्रश्न स्टेटमेंटवर विचारतात, परंतु काय म्हणतात हे की जे इन्कम आहे, बरोबर, हे इन्कम जे आहे तर या इन्कमवरती खूप मोठा फरक पडतो, म्हणून तुम्ही विभक्त कुटुंब पद्धतीचा अंमल केला पाहिजे, संयुक्त कुटुंब पद्धत नाकारली पाहिजे. हे म्हणतात आर्थिक विकासासाठी तुम्ही आळस झटकला पाहिजे, म्हणूनच यांना हिंदी अर्थशास्त्राचा पहिला जनक असं म्हटलं जातं किंवा पाया घालणारे व्यक्ती म्हटलं जातं. यांनी लेखन जे केलं होतं रॉयल एसियाटिक सोसायटी आणि टाइम्स ऑफ इंडिया ह्या दोन्ही महत्त्वाच्या आणि नामांकित वर्तमानपत्रामध्ये विशेष करून त्यांनी लेखन केलेलं होतं की अर्थशास्त्रीय विचार या वर्तमानपत्रामध्ये मांडलेलं होतं. विशेष औद्योगिक एक सामाजिक परिषद आणि त्याचबरोबर सनदशीर राजकारणाचा पाया घालत रानडे यांनी ह्या एसियाटिक सोसायटी, रॉयल एसियाटिक सोसायटी आणि टाइम्स ऑफ इंडिया ह्या न्यूजपेपरमध्ये आपल्या लिखाणाच्या माध्यमातून सर्वांवरती भुरळ पाडलेली होती. लक्षात ठेवा, रानडे यांनी सुरू केलेल्या काही महत्त्वाच्या संस्था कोणकोणत्या आणि कशा पद्धतीच्या आहेत? तर 1867 वक्तृत्तेजक सभा सुरू केली होती, ठीक आहे. 1865 विधवा विवाहोत्तेजक मंडळाची सुरुवात केली होती. आता त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जातो की कशा पद्धतीनं यांनी सुरुवात केलेली होती किंवा कशा पद्धतीनं तुम्हाला या रानडे यांच्यावरती प्रश्न येतो. तुमच्या कमेंट खूप छान येतात, थँक्यू, धन्यवाद. चला तर वक्तृत्व, इथं विधवा विवाह उत्तेजक, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना 3 प्रकारे झालेली होती. तर पहिला प्रकार आहे 1862 दरम्यान बापट यांनी, ठीक आहे, बापट यांना जनक म्हटलं जातं. 1840 हे काम करत होते. 1865 एक आली रानडे यांची आणि 1893 दुसरी आली कर्वे यांची. तर ह्या तिन्हीच्या तिन्हीवरती तुम्हाला आयोग प्रश्न विचारतं आणि सध्या 1893 कर्वे यांच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे, तर त्याच्यावरती थोडंसं लक्ष ठेवा. 1867 विवाह वक्तृत्तेजक सभेची स्थापना केली. 1867 न्यायमूर्ती रानडे यांनी रानडे यांनी प्रार्थना समाजाची खूप चांगल्या पद्धतीनं प्रार्थना समाजामध्ये सहभाग नोंदवला होता पती पत्नी या दोघांनी, आणि म्हणूनच 1867 प्रार्थना समाजाची स्थापना पण इथंच आहे, ठीक आहे. नेटिव्ह जनरल लायब्ररी पुन्हा या ठिकाणी 1882 हायस्कूल फॉर नेटिव्ह गर्ल याची स्थापना केली होती. 1884 त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी हुजूर पागा या शाळेची स्थापना केली. आपल्यापैकी पुण्यात राहणाऱ्या बऱ्याच लोकांनी हुजूर पागा शाळेमध्ये एक्झाम दिलेल्या आहेत MPSC. ही हुजूर पागा म्हणजेच काय? पागा म्हणजेच काय? तर ही पागा म्हणजे घोडा. म्हणजेच मी लास्ट टाइम सांगितलं होतं पेशवे यांचे घोडे बांधण्याची जागा होती शनिवारवाड्याच्या बॅक साईडची, आणि त्याला आपण लक्ष्मी रोडवरती हुजूर पागा शाळा म्हणतो. तर ही शाळा रानडे यांनी 1884 सुरू केली आणि त्याच्यानंतर ही शाळा
रमाबाई रानडे यांच्याकडे सुपूर्त केले आणि वेगवेगळ्या समाजसुधारकांच्या मदतीने ते कंटिन्यू चालू ठेवली होती. 1889 इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया म्हणजेच औद्योगिक परिषद 1990 ची आहे आणि ही 1990 अशा प्रकारची असोसिएशन सुरू केली. 1890 औद्योगिक परिषद आहे. 1867 प्रार्थना समाज आला होता आणि प्रार्थना समाजाच्या बैठकीसाठी किंवा प्रार्थनेसाठी प्रत्येक शुक्रवारी असेल तर रमाबाई रानडे आणि न्यायमूर्ती रानडे हे तिथं जात होते. म्हणजे लव्ह ऑफ गॉड इन द सर्व्हिस ऑफ मॅन ही जी काही कन्सेप्ट घेऊन आली होती, लव्ह ऑफ गॉड इन द सर्व्हिस ऑफ माणसांच्या सेवेमध्येच देवाचं प्रेम मिळतं किंवा त्यांचा आपल्याला सहवास लाभतो किंवा देव प्रसन्न होतं, ही कन्सेप्टच प्रार्थना समाजामध्ये यांनी आणली होतं. प्रार्थना समाजाची तत्व समजून सांगण्यासाठी यांनी एक ग्रंथ लिहिला होता, एकेश्वर निष्ठेची कैफियत किंवा एकेश्वर निष्ठेची कैफियत हा ग्रंथ. या ग्रंथावरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जातो. यानंतर न्यायमूर्ती रानडे यांनी सुरू केलेलं लवाद कोर्ट आहे, त्याचबरोबर वसंत व्याख्यानमाला. आजही वसंत व्याख्यानमाला पुणे या ठिकाणी चालू आहे. पुन्हा मर्कंटाईल बँक आहे आणि रे म्युझियम आहे. ठीक आहे, हे रे लॉर्ड रे. तर अशा प्रकारचं रानडे यांनी सुरू केलेलं काही महत्त्वाचं कंटेंट आहे. परीक्षेला प्रश्न कुठून येऊ शकतो काहीही अंदाज नाही, कुठूनही येऊ शकतो काहीही कोणालाही माहीत नाही. त्याच्यामुळे जेवढा डाटा दिला जातो तेवढा तरी पाठ करून जावा, लक्षात ठेवा, कारण त्यावरती परीक्षेला 100% प्रश्न विचारला जातो. 1867 प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, पुणा असोसिएशन आणि पुणा असोसिएशनच्या निमित्ताने परत पर्वती पायथा किंवा पर्वती मंदिराचा खूप सारा अनागोंदी कारभार आणि भ्रष्टाचारी कारभारावरती नियंत्रण ठेवण्यासाठी हिराबागेमध्ये एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये निर्णय झाला की पुणे सार्वजनिक सभा भरवली पाहिजे. 1870 पुणा असोसिएशनचं नामकरण झालं पुणे सार्वजनिक सभा. या सार्वजनिक सभेला कोणकोण सापडले तर गवा जोशी, आणि गवा जोशींच्या अर्थशास्त्रीय असेल, लक्षात ठेवा, अर्थशास्त्रीय असेल आणि सामाजिक ह्या दोन्ही विचारांचा प्रभाव न्यायमूर्ती रानडे यांच्यावरती पडला होता. म्हणजे सार्वजनिक काका यांचा प्रभाव पडला आणि 1800 गवा जोशी जे आहे तर यांनी या गवा जोशी यांनी सार्वजनिक सभेला एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवण्याचं काम केलं होतं. आणि याच सार्वजनिक सभेमध्ये 1895 गोखले आणि रानडे यांनी त्याला पुन्हा एकदा वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवलं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की टिळक जेव्हा आले तर टिळकांनी गोखले आणि रानडे यांना तिथून वेगळं केलेलं होतं. म्हणजेच सार्वजनिक सभेची मान्यता 96 काढून घेतली, तो भाग वेगळा आहे, परंतु 95 रानडे आणि गोखले यांनी मात्र वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवलेलं होतं. हिंदू विडोज होम हे रानडे यांनी सुरू केलं होतं. अजून एक गमतीचा भाग जर सांगायचा झाला तर 1873 अगोदर त्यांच्या बहीण विधवा झाली होती आणि रानडे हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबरोबर काम करत होते किंवा त्यांच्या विचाराचे साधर्म्य ठेवत होते. आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितलं की रावसाहेब म्हणायचे त्यांना, लक्षात ठेवा, शब्द खूप महत्त्वाचे आहेत. तात्यासाहेब काय म्हणायचे त्यांना, रावसाहेब आपल्या बहिणीचा पुनर्विवाह लावून द्या, ऑलरेडी तुम्ही विधवा विवाह उत्तेजक मंडळ सुरू केलेलं आहे. परंतु रानडे एवढे घाबरायचे ना आपल्या समाजाला आणि आपल्या वडिलांना की नाही माझे वडील नाराज होतील आणि माझा समाज काहीतरी म्हणेल. आज आपली परिस्थिती तीच होते मित्रांनो, जेव्हा आपण MPSC करत असतो आणि आपला रिझल्ट थोडासा मागे पुढे येत असतो ना, तर त्यावेळी आपली परिस्थिती तशीच होते की कोणीतरी काहीतरी म्हणेल. म्हणजेच इथं कोणीतरी आपल्यावरती असं प्रेशर टाकते की तू का होत नाही, घरचे पैसे पाठवत नसतात, घरची परिस्थिती आपली नसते, आणि एवढ्या अपेक्षांचं ओझं होत जातं की MPSC या मित्रांना खूपच क्रिटिकल या परिस्थितीतून गुजरावं लागतं किंवा जावं लागतं किंवा संचार करावा लागतो. तर अशा परिस्थितीमध्ये रानडे यांनी सांगितलं की माझे वडील आणि माझा समाज नाराज होईल आणि म्हणून त्यांना सनातनी विचाराची मंडळी बोलके समाजसुधारक म्हणायचे की हा फक्त बोलतो काही करत नाही. आणि महात्मा ज्योतिबा फुले उर्फ तात्यासाहेब काय म्हणायचे की रावसाहेब समाज सुधारणेचे ढोंग सोडून द्या, MPSC अभ्यास प्रॉपर होत नसेल तर MPSC अभ्यासाचा ढोंग सोडून द्या, नसेल करता येत तर सोडून द्या, करता येत असेल तर 100% रिझल्ट तुमचा आहे. जादू होत नाही असं म्हणतात आणि लहानपणी जादूही बघत होतं, आता वाटतं की ते काहीतरी चमत्कार करतं, हात चलाकी करतं. जादू होते 1000% द्या, 100% डेडिकेशनने प्लॅन आणि स्ट्रॅटेजी करा, रिझल्ट कसा येत नाही बघू, काय त्याच्यामध्ये दम असतो, प्रश्नामध्ये काहीच नसतो. चला, तर विडोज होम सुरू केलं होतं म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितलं की रावसाहेब समाज सुधारणेचा ढोंग सोडून द्या. ठीक आहे, आणि सनातनी लोक म्हणायचे त्यांना बोलके सुधारक, हे ऍक्टिव्हिटीज काहीच करत नाही. यानंतर यांनी डेक्कन सभा सुरू केली. जेव्हा 1895 सार्वजनिक सभेतून लोकमान्य टिळकांनी ह्या दोघांना काढून टाकलं तर त्यावेळी रानडे यांनी काय केलं, 31 ऑक्टोबर 1896 पुण्याच्या ठिबेवाड्यामध्ये त्यांनी इथं सुरू केलेली काय होती तर डेक्कन सभा सुरू केली. या डेक्कन सभेवरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, लक्षात ठेवा. यानंतर याच वेळी लोकमान्य टिळकांनी या
अगं रानडे यांच्यावरती टीका केली होती की म्हातार चाळ का पोर खेळ, लक्षात ठेवा म्हातार चाळ का पोर खेळ हे रानडे यांच्यावरती टीका केली. कारण का, तर त्यांनी अशा प्रकारची डेक्कन सभा इथं सुरू केली होती. आता या डेक्कन सभेला मदत कोणी कोणी केली या गटावरती प्रश्न पडतो. कारण का, मेन व्यक्ती आजकाल आयोग बाजूला ठेवतं आणि या गटामध्ये सहभागी असणारे व्यक्ती कोण कोण आहेत त्याच्यावर प्रश्न काढतात. तर रास, भिडे, राघ, जठार, मुदलियार आणि बॅरिस्टर गाडगिळ या महत्त्वाच्या व्यक्तींची रानडे यांना मदत झाली होती. कशामध्ये, तर डेक्कन सभा 1896 रोजी सुरू करण्याच्या कामी. ठीक आहे, म्हणून अशा पद्धतीनं पुणे सार्वजनिक सभा आहे आणि डेक्कन सभा आहे, तर ह्या दोन सभा रानडे यांचा संबंध आपण इथं परस्पर सांगून दिलेला आहे. त्यानंतर एक ग्रँड डफ नावाचे एक इतिहासकार होते. मला सांगा, ग्रँड डब जर आता असतं तर किती मारलं असतं त्यांना? लय मारलं असतं ना, पळवून पळवून मारलं असतं. कारण का माहिती आहे का, तर यांनी मराठ्यांच्या इतिहासातील चुका लिहिलेल्या होत्या. म्हणजे मराठ्यांचा इतिहास जो लिहिला, तर या मराठ्यांच्या इतिहासामध्ये खूप साऱ्या चुका लिहिल्या या ग्रँड डबने, आणि त्याच्यासाठी रानडे यांना मैदानामध्ये लेखक म्हणून उतरावं लागलं होतं. आणि म्हणून रानडे यांनी ग्रंथ लिहिला होता द राईज ऑफ मराठा. ठीक आहे, मराठी सत्तेचा उदय मराठीमध्ये, नाहीतर मला हे पण सांगावं लागतं, मराठी सत्तेचा उदय, मराठी सत्तेचा उदय. आता आयोग काय करतो माहितीये, द राईज ऑफ मराठा या प्रश्न या नावाने एकदा प्रश्न विचारतं आणि दुसरा प्रश्न विचारतं मराठी सत्तेचा उदय. मग आपलं काय करतं, डोकं एकतर सरळ फुल पेटलेलं असतं आयोगाच्या त्या 11 ते 12 टायमिंगमध्ये. आपल्याला हेच कळत नाही की राईज ऑफ मराठा म्हणजे मराठी सत्तेचा उदय, मराठी सत्तेचा उदय म्हणजे राईज ऑफ मराठे. आणि इथं रानडे होते का, गोखले होते का, जगनशंकर शेठ होते. गुगल केलं तर परवा एक जण मला काय म्हणतो माहिती का, तर यांचा फोटो पाठवते, एक रानडेंचा पाठवते आणि एक जगनशंकर शेठ यांचा पाठवते. गुगल सांगतोय का, तर दोघं एकच दिसतात. मग यातले एक्झॅक्ट कोणते आहेत, मग मी त्यांना काय केलं, हा फोटो पाठवला, म्हणलं हा ऑफिशियल फोटो आहे रानडेंचा. नसेल तर होतं काय काय, तर जगनशंकर शेठ यांना रानडे म्हणून शिकवलं जातं आणि टिळकांनाही गोखले म्हणून शिकवलं जाऊ शकतं. तर हे कारण मेशा खतरनाक होत्या ना लोकांच्या, बघता ना तुम्ही. हा चला, तर एसे इन इंडियाज इकॉनॉमिक्स रिलिजियन्स ऑफ रिफॉर्म्स सोशल रिफॉर्म्स, गवा जोशींचा रानडेवरती खूप मोठा प्रभाव होता. आणि त्याचबरोबर संत तुकारामांच्या अभंगांचा खूप मोठा प्रभाव होता. इथं संत तुकाराम यांचे अभंग आलेले आहेत आणि ह्या अभंगांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या वर्तमानपत्रामध्ये काय केलेलं आहे, तर स्थान दिलेलं आहे फ्रंटला. याच अभंगाच्या ऐवजी महात्मा ज्योतिबा फुले यांनी अभंगाच्या ऐवजी अखंड हा शब्द वापरलेला आहे, लक्षात ठेवा. म्हणून खंड म्हणतो आपण. ठीक आहे, महात्मा फुले यांचे खंड आहेत का, ठीक आहे, अशा पद्धतीचे शब्द आहे. आता रानडे यांच्या बाबतीमध्ये ओके हे सांगायचं राहून गेलं होतं. द ग्रँड डफ यांनी इतिहास लिहिला, त्या इतिहासामध्ये मराठ्यांच्या इतिहासाबद्दल खूप साऱ्या चुकीचे कंटेंट, चुकीची माहिती लिहिली आहे आणि त्याला दुरुस्त करण्यामध्ये रानडे यांनी काय केलं होतं, तर 1900 दरम्यान त्यांनी द राईज ऑफ मराठा, म्हणजे त्याच्या मृत्यूच्या पूर्वी त्यांनी एक ग्रंथ प्रकाशित केला, लिहिला द राईज ऑफ मराठा मराठी सत्तेचा उदय. यावरती प्रश्न आलेला आहे, येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यानंतर पुढे महत्त्वाचं, सुधारणेच्या 4 पद्धती रानडे यांनी सांगितल्या होत्या. त्यामध्ये एक पारंपरिक आहे, एक विवेक पद्धत आहे, दुसरी कायदे आणि तिसरी क्रांती करायची आहे. तर हे रक्तविरहित आणि रक्तहीन क्रांती अशाही प्रकारचे, रक्तहीन आणि रक्तविरहित आणि रक्तासहित क्रांती अशा करता येऊ शकतात. तर ही रानडे यांचे खूप चांगले विचार होते की सुधारणा अशा प्रकारे आपल्याला करता येऊ शकते. आता दुसरं अजून एक महत्त्वाचं की टायटॅनिक जहाज 1912 एप्रिलमध्ये हे बुडालं होतं अटलांटिक महासागरामध्ये. आता हे टायटॅनिक जहाज बुडत असतानाची छोटीशी स्टोरी आहे की माणसाला कसं व्हायचं आहे. मी बर्फाच्या स्टोरीचं उदाहरण लास्ट टाइम EMPSC कट्टाच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. IMP फॅक्ट घेतलं होतं, इथे IMP फॅक्ट सुरू होतील यूट्यूबवरती. तर काय होतं की टायटॅनिक जहाज जेव्हा आपल्या प्रवासाला पहिल्या आणि बुडताना शेवटचा प्रवास, तर पहिल्या प्रवासाला जेव्हा निघालं होतं, तर त्यावेळी प्रचंड मोठ्या समुद्रातील बर्फाच्या डोंगराला ते आदळलं. ठीक आहे, आदळल्यानंतर ते कॅप्टनची थोडीशी चुकी म्हणू आपण किंवा तो एक नैसर्गिक अपघात म्हणू, आदळल्यानंतर ते जहाज मात्र ब्रेक होऊ लागला आणि बुडत असताना त्या जहाजाला केवळ 7 मैलावरती एक जहाज तिथं एका माशाची शिकार करत होता. 7 मैलावरती, लक्षात ठेवा, ते 7 मैलावरती असणारं जहाज कोणतं होतं, तर सॅमसन होतं. लक्षात ठेवा, ह्या सॅमसन जहाज बेकायदेशीर माशांची शिकार करत होतं, मासेमारी करत होतं. आणि त्या सॅमसन जहाजाच्या कॅप्टनला वाटलं की आपण तिथं धूरदर दिसतोय, मदतीची अपेक्षा करतात, परंतु आपण जर तिथं गेलो तर आपण पकडले जाऊन आपल्याला योग्य ती शिक्षा होईल त्या देशाकडून. म्हणून आपण काय करायचं, जायचं नाही. त्यानं उलटा रिव्हर्स घेर टाकला आणि तो उलट दिशेने निघून गेला होता.
लक्षात ठेवा, आपल्या आयुष्यामध्ये खूप काही लोक असे असतात की आपलं आपल्यावरती आपण संकटात आहोत, आपल्याला गरज आहे सपोर्टची, हे सगळं दिसतंय, परंतु ते जवळ येत नाहीत, तर ते उलट्या दिशेने जातात निघून. ठीक आहे, अशा लोकांपासून, म्हणजे सॅमसन्स लोकांपासून सावध राहा, पहिली गोष्ट. दुसरं, एक जहाज होतं कॅलिफोर्निया नावाचं, हे जहाज होतं किती 14 मैलाच्या अंतरावरती होतं. त्या जहाजाच्या कॅप्टनला दिसलं की वरती कुठेतरी पांढरे धूर निघतायत, कलरफुल धूर निघतात, त्यांना मदतीची अपेक्षा आहे, आणि तिथून रेडिओमध्ये आवाज येतोय, कल्लोळ, लोकांचा रडण्याचा गोंधळाचा आवाज येतोय, तरीसुद्धा कॅलिफोर्निया जहाज तिथं पोहोचलेलं नव्हतं. त्यानं सांगितलं, त्यानं काय म्हटलं की आपण जाऊपर्यंत कोणी राहणारच नाही, मग आपण जाऊन काय फायदा, 14 मैलाचं अंतर कापून तरी आपलं डिझेल पेट्रोल घालवण्यात काय अर्थ नाही. त्यानं काय केलं, तो आवाज बंद केला, मस्त हेडफोन लावले असतील त्यावेळी, आणि तो निवांत तिथं झोपून गेला, आणि तो जहाज उलट्या दिशेने परत पळवून गेला. म्हणजे असे लोक काही असतात की मदतीची अपेक्षा दिसते आपल्याला, परंतु करू इच्छित नाहीत, आणि दुर्लक्ष करतात जाणून बुजून की धोका आहे याच्या बाबतीमध्ये. अशा लोकांपासून सावध राहायचं आहे. अजून एक इंटरेस्टिंग जहाज होतं, त्या जहाजाचं अंतर होतं 58 मैलाचं, आणि त्या जहाजाचं नाव काय होतं लक्षात येतं सगळ्यांच्या, कार्पेथियन नावाचं जहाज होतं. त्या जहाजाचं नाव आहे कार्पेथियन, कार्पेथियन. आणि हे कार्पेथियन जहाजाला दिसलं की ते जहाज बुडतंय कोणीतरी, आणि कोणाला तरी मदतीची गरज आहे. रेडिओवरती ऐकलं, त्याने आपलं जेवढं हायस्पीड होतं तेवढं हायस्पीड लावलं, आणि टायटॅनिक जहाजापर्यंत पोहोचला, तोपर्यंत ते जहाज अर्ध्याच्या पेक्षा जास्त बुडालेलं होतं, आणि त्या कार्पेथियन जहाजाने जवळपास 700 लोकांना वाचवलेलं होतं. आयुष्यामध्ये आपण सुद्धा कार्पेथियन जहाजासारखंच बनायचं आहे, आणि कार्पेथियन जहाजासारखी जी लोक आहेत तर त्यांनाच आपल्या जवळ करायचं आहे, बाकीच्या लोकांना कोणालाही जवळ करायचं नाही. लक्षात ठेवा, हे सॅमसन आणि हे कॅलिफोर्नियासारखी जी लोक आहेत ना, तर यांना लवकरात लवकर डिलीट करा, मग तुम्हाला ते काहीही करतील, डिमोटिवेट करतील, खाली खेचतील, तर याचा काहीही गरज नसते. आणि म्हणूनच हे 1912 टायटॅनिक जहाजाच्या कहाणीवरून किंवा कथेवरून आपल्याला न माहीत असणारी कथा ही आहे की मदत जर भेटली असते ना या दोन जहाज 14 आणि 7 मैलाचे, तर टायटॅनिक वरती जेवढी लोक तिथे डेथ झालेली होती, एक्सपायर झाली होती, ते कदाचित सगळी वाचली असती. परंतु तत्परता आपल्याला सुद्धा कुठेतरी बुडत्याला काडीचा आधार बनतो ना, तर अशी खूप सारे लोक असतात, फक्त त्यांना ओळखा आणि त्यांनाच जवळ राहा, बाकीचे सगळी लोक नंतर पास झाल्यानंतर हार तुरे फुलांचे गुच्छ घेऊन येतात. चलो, या स्टोरीतून खूप काही चांगलं तुम्ही शिकला असाल हे मी अपेक्षा करतो. आता न्यायमूर्ती रानडे यांच्याबद्दलची मतं काय आणि कशा प्रकारची आहेत, तर दिनशावाच्या म्हणतात रानडे हे महाराष्ट्राचे सॉक्रेटिस होते. लोकमान्य टिळक सांगतात थंड गोळाहून पडलेल्या महाराष्ट्राला उब देऊन सजीव करणारे महत्त्वाचे समाजसुधारक आहेत. हेच व्यक्ती आपण पुढेही बघणार आहोत. इथं सुरेंद्रनाथ बॅनर्जी, रिचर्ड ट्रॅकर आहेत, अरविंद घोष, कोयाजी, धोंडोकेशव कर्वे आणि नहर फाटक, या सगळ्या व्यक्तींनी अशा प्रकारचे रानडे यांच्याबद्दल सकारात्मक पॉझिटिव्ह स्टेटमेंट टाकलेली आहेत. कशी, इथं बघणार आहोत आपण. तर नहर फाटक काय सांगतात, रानडे यांना कोणतेच वैश्य नव्हते, परंतु ज्ञानार्जन, लोकहित याचे मात्र सर्वात जास्त मोठे व्यसन होतं, की लोकांचं कल्याण कसं करायचं, नॉलेज तिथून कसं घ्यायचं आहे, तर याचं व्यसन मात्र यांना होतं. हे नर फाटक खूप चांगले इतिहासकार, लेखक आहेत, आणि यांनी मत रानडे यांच्याबद्दल सकारात्मक व्यक्त केलेलं आहे. दुसरे व्यक्ती आहेत 1895 पुणे काँग्रेसच्या अधिवेशनाचे हे अध्यक्ष होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी. ठीक आहे, हे सांगतात मुंबई इलाक्याचे बौद्धिक केंद्र, लक्षात ठेवा हे बौद्धिक केंद्र, MPSC मध्ये आपल्याला बौद्धिक केंद्र नाही बनायचं, MPhil PhD सारखे डिग्री आमचं काम आहे. ठीक आहे, परंतु तुमचं काम फक्त नॉलेज गेन करायचं आहे आणि ते इम्प्लिमेंटेशन करायचं आहे आयोगाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. तर बौद्धिक केंद्र म्हणजेच बॉम्बे इलाक्याचं, बॉम्बे प्रांताचे बौद्धिक केंद्र असलेल्या पुणे शहराचा महान पुत्र म्हणजेच रानडे होते, असे सांगतात सुरेंद्रनाथ बॅनर्जी. हे रानडे यांच्याबद्दल वक्तव्य करतात. अजून त्याच्यापुढे स्टेटमेंट आहे कोणाचं, तर CY चिंतामणी. रानडे हे 19व्या शतकातील भारतातील सर्वश्रेष्ठ विचारवंत आहे, सर्वश्रेष्ठ फिलॉसॉफर आहेत. हे कोण सांगतात, CY चिंतामणी यांचं हे वक्तव्य आहे. त्यानंतर प्रोफेसर FW बेन रानडेंना आमचा सॉक्रेटिस असं म्हणून त्यांचा गौरव करतात. आता हे फॉरेनचे आहे, FW बेन हे सांगतात काय, रानडे हे आमचा सॉक्रेटिस आहेत, सॉक्रेटिस फिलॉसॉफर होते. त्यानंतर अरुण टिकेकर सांगतात रानडे प्रबोधन पुरुष होते. त्यानंतर दिनसा वाच्या सांगतात रानडे हे महाराष्ट्राचे सॉक्रेटिस होते. या सेंटेन्सवरती प्रश्न विचारतात. ठीक आहे, हे दिनसा वाच्या सांगतात असं, आणि तशाच प्रकारे हे अरुण टिकेकर बोलतात. त्यानंतर गोखले ज्यांनी आपला गुरु म्हणून रानडे यांना ओळखलेलं होतं, मानलेलं होतं, फक्त गोखले यांनीच नाही तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करणारे ॲलन ह्यूम यांनी सुद्धा रानडेंना गुरु मानलं होतं. आणि ते काय सांगतात गोखले, रानडे हे माझ्या पायापाशी
रांडे यांच्या पायापाशी शहाणपण मी शिकलेलो आहे असं गोपाळकृष्ण गोखले रानडे यांचा गौरव करतात. त्यानंतर कोयाजी म्हणून एक आहेत आणि ह्या कोयाजी मॅडम काय सांगतात, कौटिल्यानंतर पहिला भारतीय अर्थशास्त्रज्ञ म्हणजेच न्यायमूर्ती रानडे आहे. का प्रश्न येणार नाही, असे वजनदार आणि स्टँडर्ड शब्द वापरल्यानंतर आयोग इथं दखल घेतं. म्हणून इथं गोखले आणि कोयाजी यांचे सेंटेन्सेस तुम्हाला लक्षात ठेवावीच लागणार आहेत. अरविंद घोष, लाल बाल पाल घोष, जहालवादी नेत्यांपैकी चौथे महत्त्वाचे नेते, हे काय सांगतात की अर्वाचीन महाराष्ट्राचे जनकत्व रानडे यांच्याकडे जातं, हे अरविंद घोष सांगतात. त्यानंतर दुसरं वक्तव्य, सुरेंद्रनाथ बॅनर्जी पुन्हा एकदा काय करतात की रानडे काँग्रेसच्या पुढाऱ्यांना मार्गदर्शन करणारे एक ग्रहस्थ होते, सिंहाच्या पाठीशी असणारं सामर्थ्य हे रानडे यांच्यामध्ये होतं. ह्या वाक्यावरती तुम्हाला आयोग सेंटेन्स विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर धोंडो केशव कर्वे, भारतातील महत्त्वाच्या विशेषतः महाराष्ट्रातील स्त्रियांसाठी विद्यापीठ सुरू करणे असेल, शाळा सुरू करणे असेल किंवा वृद्ध स्त्रियांसाठी आश्रमाची सोय करणारे आणि महिलांचे उद्धारक म्हणून धोंडो केशव कर्वे अर्थात अण्णांचा गौरव केला जातो. 1871 नंतर 22 वर्षाचा पुण्याचा इतिहास रानडेंच्या कर्तृत्वाचा इतिहास आहे. 1871 नंतर 22 वर्षाचा, लक्षात ठेवा. रिचर्ड स्टॅकचर ट्रॅकर हे फॉरेनर होते, ते सांगतात की त्यांनी न्यायमूर्ती रानडे यांना आधुनिक महाराष्ट्रवादाचे जनक म्हणून त्याचा स्वीकार केलेला आहे, त्यांना गौरव केलेला आहे रिचर्ड ट्रॅकर यांनी. ठीक आहे, यानंतर विशेष अजून काय आहे तर न्यायमूर्ती रानडे यांच्याबद्दल लोकमान्य टिळक यांचं मत काय होतं. लोकमान्य टिळक रानडे यांना आपला सल्लागार मानत होते, लक्षात ठेवा, आपला सल्लागार मानत होते. परंतु टिळकांनी सुद्धा न्यायमूर्ती रानडे यांच्याबद्दल सकारात्मक विचार कसे व्यक्त केलेले आहेत तर न्यायमूर्ती रानडे सांगतात म्हणजे अर्थात मृत्यूनंतर 1901 यांचा मृत्यू झाला, तोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत स्तुती कधीच होत नाही. मित्रांनो, माणसाचा काहीच भरोसा नसतो की कधी आपल्याला आज्ञा होईल, म्हणजे कधी आपण या जगातून नामशेष होऊ शकतो. आणि खूपच जास्त आपल्याला मध्ये ॲटिट्यूड जर आला असेल, ठीक आहे, खूपच जास्त ॲटिट्यूड आला असेल, मग पैशाचा असो सत्तेचा असो कशाचाही येऊ शकतो, तो जर आला असेल ना तर फेरफटका फक्त लास्ट टाईम सांगितलं होतं स्मशानभूमीकडे मारून यायचं. तिथं दिसतं की आपल्यापेक्षा सुंदर, आपल्यापेक्षा श्रीमंत, आपल्यापेक्षा मोठे आणि मी म्हणणारे लोक तिथं राख झालेले असतात. म्हणून ॲटिट्यूड कशाचाच बाळगू नका, फक्त राहत असताना ॲटिट्यूडमध्ये राहा की सेल्फ रिस्पेक्ट, त्या ॲटिट्यूडला आपण तिथं कन्सेप्ट कन्सिडर करूया. ठीक आहे, तर इथं मृत्यूनंतर काय म्हणतात, मृत्यूनंतर सगळेच चांगले म्हणतात ना, जिवंत आहे तोपर्यंत चांगलं म्हणा ना. ठीक आहे, चला. केसरीमध्ये लिहितात की सर्वज्ञ माधव सर्वज्ञ होते. ठीक आहे, सर्वज्ञ माधव म्हणजे माधव सर्वज्ञ होतं, त्यांचं नाव माधवराव रानडे असं सुद्धा म्हटलं त्यांना. थंड गोळा होऊन पडलेल्या महाराष्ट्राला उब देऊन जिवंत करण्याचं काम हे न्यायमूर्ती रानडे यांनी केलं होतं असं टिळक सांगतात. कदाचित संपूर्ण भारतात रानडेप्रमाणे राष्ट्रहिताचं बारकाईने चिंतन करणारे एकही व्यक्ती शोधून सापणार नाही, फक्त एकमेव होते ते म्हणजे न्यायमूर्ती रानडे होते. महाराष्ट्राला पेशवाईनंतर आलेली प्रेतकळा सचेतन करणारे, उडवून देऊन महाराष्ट्राला सचेतन किंवा जागं करण्याची जी काही काळजी आहे किंवा जागं करण्याचं जे काम आहे तर हे काम केलं होतं कोणी, तर रानडे यांनी केलं होतं. अशा प्रकारे लोकमान्य टिळक यांनी रानडे यांचं वर्णन केलं होतं त्यांच्या मृत्यूनंतर. ठीक आहे, म्हणून अशा महत्त्वाच्या आहेत. दुसरे व्यक्ती आहेत श्रीनिवास शास्त्री. आणि वादळ घोंगावत असले, ढग जमा झाले असले, उंच अशा कड्याच्या माथ्यावर सूर्यप्रकाश तळपत राहावा त्या कड्यासारखे रानडे यांचे व्यक्तिमत्व होतं असं श्रीनिवास शास्त्री हे रानडे यांच्याबद्दल वक्तव्य व्यक्त करतात. आणि त्यानंतर महत्त्वाचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म आहे 1842 रानडे यांचा. 1942 मध्ये त्यांना 100 वर्ष झाले आणि 100 वर्ष झाल्यानंतर प्लस एक म्हणजेच 1943 मध्ये रानडे यांच्या शतकोत्तर जन्मदिनाच्या निमित्ताने डॉक्टर आंबेडकर यांनी त्यांच्यावरती भाषण केलं होतं. त्या भाषणामध्ये रानडे यांना आंबेडकर सर्वश्रेष्ठ मानतात. ठीक आहे, मग याच्यामध्ये काय सांगितलं होतं, आंबेडकर यांनी रानडे गांधी आणि जीना हे पुस्तक लिहिलं होतं, ते भाषण झालं होतं, त्या भाषणाचं पुस्तक बनलं होतं नंतर. आणि त्याच्यामध्ये गांधीवरती टीका करत असताना न्यायमूर्ती रानडे हे त्या कालावधीतील सर्वात सर्वोत्कृष्ट महापुरुष होते असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रानडे यांचा गौरव केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर प्रसिद्ध वक्तव्य न्यायमूर्ती रानडे यांनी कोणत्या आणि कशा पद्धतीनं केलेली होती ते पण एकदा बघायचं आहे आपल्याला. कार्य करत असताना येणारा मृत्यू हा सर्वश्रेष्ठ असतो. मग मला आठवतं एकच की काम करत राहा, कामाला कोणत्याही प्रकारचा फुल स्टॉप देऊ नका, अविरत प्रयत्न करा. माहिती तुम्हाला की
हे जे उभा राहून तुम्हाला शिकवलं जातं, तुमच्यापर्यंत नॉलेज दिलं जातं, हे काही पहिल्यापासूनच आणि तोंडामध्ये काहीतरी चांदीचा चमचा घेऊन आला असा प्रकार नसतो. तर याच पुणे शहराने खूप काही दिलं, त्या खूप काहीमध्ये शून्यापासून आज खूप काही बनलेलं आहे, लक्षात ठेवा. म्हणून एका गोष्टीवरती लक्ष ठेवायचं, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायचं, ए बी बदल जाएगा, धिस विल बी अल्सो चेंज, हे दिवस सुद्धा जातील. यावरती तुमचा जर जास्त विश्वास असेल ना, तर जिंदगीमध्ये तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही, आयुष्यभर तुम्ही कोणाला हरवू शकत नाही. फक्त या गोष्टीवरती विश्वास ठेवायचा की आपल्याला जिंकायचं आहे, आपण हरण्यासाठी सुरुवात केलेली नाही. म्हणून शून्यापासून विश्व निर्माण करण्याची जी कला असते किंवा जे काही निर्माण करतात ना, तर ते संयम ठेवतात आणि तो संयम हा सर्वात मोठा दागिना असतो सक्सेस अँड बिटवीन यू त्याच्यामधला. आणि तो संयम तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही तिथपर्यंत सुद्धा पोहोचू शकता. चला, कार्य करताना भारतात राजकीय प्रगतीच्या अगोदरच सामाजिक प्रगतीची गरज आहे. मग आपल्याला आगरकरांचे विचार यांना जोडता येऊ शकतात का? आगरकरांचे विचार जोडता येऊ शकतात. टिळक मात्र सामाजिक प्रगतीच्या विरोधातले होते, म्हणूनच टिळक, गोखले, आगरकर आणि त्याचबरोबर रानडे यांचं जमलेलं नव्हतं. वाढती लोकसंख्या हे भारताच्या दारिद्र्याचे कारण आहे असं लोकमान्य टिळक न्यायमूर्ती रानडे सांगतात. भारतासारख्या विशाल देशात जोपर्यंत हिंदू आणि मुसलमान एकत्र राहणार नाही तोपर्यंत या देशाची प्रगती होणार नाही. कदाचित 1947 रानडे जर जिवंत असते तर खूप वाईट वाटलं असतं, जर पाकिस्तान आणि भारत असे दोन विभाजन झालेले किंवा पार्टिशन झालेलं आहे. ठीक आहे, शेवटी अजून एक छोटीशी जाहिरात आहे. ऍप्लिकेशन मध्ये काय काय दिलेले हे तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. कारण का तर पहिल्यापासून ज्यांनी अर्ध्यापर्यंत बघितलं याच्या अगोदरपर्यंत ते बघून केले, परंतु आता ज्यांनी जॉईन झालं त्यांना पण थोडीशी माहिती असायला पाहिजे की आपले इतिहासाचे कोर्सेस खूप चांगल्या पद्धतीचे या ऍप्लिकेशनमध्ये आलेले आहेत. त्या ऍप्लिकेशनचं नाव आहे हिस्ट्री बाय सचिन गुळे, डाउनलोड करून घ्या. त्यामध्ये PDF आहेत, पोल क्वेश्चन आहे, टेस्ट सिरीज आहे आणि त्याच्यामध्ये आजच्या दिवशी इतिहास आहे आणि पेड बॅचेस आहेत, डेमो व्हिडिओज आहेत, हे सगळं तुम्ही बघू शकता. कंबाईनची बॅच आहे, मला काय वाटतं की 30 एप्रिलची बॅच आहे, 30 एप्रिलची परीक्षा आहे. आणि या 30 एप्रिलला तुम्हाला सगळ्यांना टार्गेट देतो मी 60+. आज जिथं तुम्ही जास्त वेळ बसता त्यामध्ये 60+ लिहा टार्गेट, आणि ते टार्गेट तुम्हाला दिवसेंदिवस आठवण करून देईल की मला 60 मार्क घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा, किती 60 मार्क घ्यायचे आहेत. आन्सर की बघण्याची गरज लागली नाही पाहिजे प्रतीक परत. जेव्हा क्वेश्चन पेपर देऊन येतात तुम्ही हॉलच्या बाहेर पडता त्यावेळी मस्त असं मोठा श्वास घ्यायचा आणि सांगायचा आन्सर की सुद्धा चेक नाही करणार आहे. कारण का तर माझा 60+ स्कोर आहे. आणि तुम्ही जर जागा होत नसाल ना तर माझ्या व्हॉट्सअपला जॉईन व्हा, मी तुम्हाला जागा करून देतो. प्रत्येक 2 दिवसातून एकदा एक मेसेज येतो तुम्हाला, प्रत्येक 2 दिवसातून जागा करतोय मी तुम्हाला. काय आठवण, तुम्ही जर विसरला असाल ना, तुमचं टार्गेट 60+ आहे, 120+ राज्यसेवेचं टार्गेट आहे, तर मी जागा करतो. उठ, तुझं टार्गेट 60+ आहे आणि अचीव करायचं असेल तर आतापर्यंत झोपून थोडी चालणार आहे. कुठं तर भटकत असाल तर मी टार्गेट तुम्हाला मेसेज करून सांगतो. काय की भटकू नको, मेसेज वाच पहिला. ठीक आहे, चला. कंबाईनची बॅच आहे, राज्यसेवेची बॅच आहे. या बॅचमध्ये तुम्हाला 120+ 110+ मार्क घ्यायचे आहेत, म्हणजे आन्सर की चेक करण्याची वेळ येणार नाही. माफक फी आहे आणि डिपार्टमेंट PS आहे. कालच आयोग नोटिफिकेशनमध्ये सर्वाशेवटी 2 लाईन टाकल्या होत्या डिपार्टमेंट PSI साठी, म्हणजे ते टाकल्या याचा अर्थ ॲडव्हर्टाईज येणार आहे. जर शासन आणि सुव्यवस्थेचे संरक्षक जर हे जे लेक्चर बघत असतील तर अवश्य यातून बघा की ते 2 लाईन टाकले याचा अर्थ ॲडव्हर्टाईज येणार आहे. मग तुम्हाला तहान लागल्यानंतर विहीर खोदत बसू नका, तर आतापासून 2-3 तास 4 तास निवांत काढा, म्हणजे तुमच्या ॲडव्हर्टाईज झाल्यानंतर तुमचं स्पीड हाय झालं पाहिजे, म्हणजे तुमची रेसमध्ये तुम्हीच असायला पाहिजे पहिले. ठीक आहे, या सगळ्यांसाठी अबाउट द फी ॲप्लिकेशनमध्ये खूप कमी फीमध्ये दिले. जसे लेक्चर्स वाढतील तशी मात्र त्याची फी 100% वाढणार आहे. परत म्हणू नका डिस्काउंट वगैरे दिलं नाही वगैरे. हां, डिस्काउंट येतोय 26 जानेवारीला, परंतु तोपर्यंत वाट न बघता या तेवढ्याच किमतीमध्ये तुम्हाला इथं लेक्चर वगैरे सगळे मिळून जातात. ॲप्लिकेशनचा फ्रंट लुक कसा दिसतो हे पण मला थोडंसं दाखवावं वाटतं. जे पहिल्यांदा दाखवलं होतं हे ॲप्लिकेशन असं दिसतं, पटकन त्याच्यामध्ये तुम्हाला जॉईन करायचं आहे, इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. ॲप्लिकेशनमध्ये पेड कोर्समध्ये तुम्हाला आता सध्या 4 बॅचेस दिसतात. उद्या 1 बॅच दिसते अँशियंट मेडिवल हिस्ट्रीची, उद्यापासून लगेच ती बॅच लॉन्च होते. दुसरी गोष्ट, डेमो व्हिडिओज आहेत, फ्री PDF आहेत. काहीच नाही भेटलं तर फ्री PDF तर घेऊन जावा, त्याच्यामध्ये तुम्ही न वाचलेला डाटा 100% मी तिथं देतो. टेस्ट सिरीज आहे, डेली क्वेश्चन मिळतात आणि आजच्या दिवशी इतिहास टुडे इन हिस्ट्री ही सगळं ॲप्लिकेशनमध्ये मिळतं. काय करायचं, फक्त इथं तुम्हाला हे करायचं आहे. अजून एक गोष्ट, तिथं तुम्हाला जागा करण्यासाठी जर मेसेज पाहिजे असेल ना तर तुम्हाला मग मला मेसेज करावा लागेल, तुमचं नाव आणि जिल्हा पाठवावं लागेल. आता ॲप्लिकेशनमध्ये आपण कसं घेतोय, तुम्हाला तोंडपाठ कसा इतिहास करायचा आहे, तर इथं जशा पद्धतीने सांगितलं त्याच्यापेक्षा अजून काही वेगळ्या डेव्हलप पद्धत मी केलेली आहे की 1871 भारतीय अर्थशास्त्र या निबंध त्यांनी प्रकाशित केला आणि भारतातील पहिल्या अर्थशास्त्र
शास्त्रज्ञ म्हणून ते विकसित झाले होते. हे बॅचमधलं तुम्हाला सांगतो, शिकवत नाही. 1871-1872 इंग्रजी राजवटीचे आर्थिक परिणाम त्यांनी सांगितलं. हे व्याख्यान पुण्यामध्ये त्यांनी दिलं होतं, लक्षात ठेवा. आणि पुण्यात दिल्यामुळं त्यांनी स्वदेशी व्यापारावरती सुद्धा त्यांनी व्याख्यान केलेलं होतं. 1873 पहिल्या सखुबाई यांचं निधन झालं. सखुबाई उर्फ त्यांचं नाव सुद्धा रामाबाई असंच होतं, आणि म्हणून दुसऱ्या पत्नीचं नाव त्यांनी यमुनाचं चेंज केलं आणि रामाबाई केलेलं होतं. सखुबाई उर्फ यमुनाबाई रांडे यांनी 32 रामाबाई चिपळूणकर म्हणजेच कुर्लेकर यांच्याबरोबर त्यांनी विवाह केला. तो बालिकेबरोबर विवाह केला होता पहिला, हा पहिला विवाह. आणि रमाबाई यांच्याबरोबर 21 त्यांनी लहान होत्या, आणि त्यांच्याबरोबर त्यांनी दुसरा विवाह केला होता कुर्लेकर यांच्याबरोबर. 1875 वसंत व्याख्यानमाला पुणे या ठिकाणी सुरू केली, भिडेवाडा, जिथं मुलींची पहिली शाळा 1848 सुरू झाली होती. 1878 सार्वजनिक सभेमध्ये त्यांनी त्रैमासिक सुरू केलं होतं. संघराज्याची कल्पना या लेखातून त्यांनी प्रकाशित केली होती, ज्याला आपण 1935 भारतीय राज्यघटना असं म्हणतो. तर ऍप्लिकेशनमध्ये असं सिक्वेन्स वाईज तुम्हाला शिकवलं जाते, यावरती पण लक्ष ठेवा. आणि म्हणूनच हे सगळे जर तुम्हाला बघायचं असेल व्हिडिओज वगैरे, तर ह्या ऍप्लिकेशनमध्ये तुम्हाला हे बॅचेस दिसतात. यामध्ये मग समाजसुधारकाची बॅच आहे आणि सगळ्या बॅचेसमध्ये तुम्हाला हे ॲड होऊन जातात. आता सर्वात शेवटी छोटं जाता जाता काही गोष्ट सांगून जातो. आपल्यापैकी खूप सारी गोष्टी, खूप सारी लोकं आहेत की आपल्याला इथं काय म्हणू आपण त्यांना, आपल्या स्वतःवरती डिपेंड आहेत किंवा स्वतःच्या स्वतः खर्च करू शकत नाहीत. मग त्यांचे आई वडील बहीण भाऊ नवरा बायको असं कोणी ना कोणी किंवा स्पॉन्सर असतात, तर अशी लोकं खूप सारे आपल्यावरती पैसे लावून असतात. म्हणजेच राहण्याचं जेवणाचं पुस्तकाचं आणि स्वतःचा जो काही खर्च आहे, मोबाईल खर्चापासून मित्रमैत्रिणीं चहा पाजण्यापर्यंत, नाश्त्याच्या खर्चापासून फिरण्यापर्यंत, हे सगळे पैसे कोण देतं आपल्याला? तर आपण कोणावरती तर डिपेंड आहोत. मग तुम्हाला ही स्टोरी माहीत आहे घोड्यांच्या शर्यतीची, तरी पण मी एकदा माझ्या चॅनलवरती तुम्हाला रिमाइंड करून देतो. जस्ट हिस्ट्री बाय सचिन गुळेच्या चॅनलवरती तुम्हाला रिमाइंड करून देतोय. ह्या स्टोरीचा अर्थ काय आहे की मी एकदा रेस कोर्स बघायला गेलो, खरंच गेलो होतो. तुम्ही सगळ्यांनी स्टेटस बघितला असेल, एकदा रेस कोर्सला गेलो होतो. 4-4 रेस असतात, 5-7 घोडे पळवतात त्या ठिकाणी. असंच घोडे पळत होते आणि मी मस्त मजा घेत होतो घोडे पळत होते. आणि माझ्या शेजारी एक दोन लोक होते ना, तर त्यांनी काय केलं होतं, एकाने यावर घोडा लावला होता, पैसे लावले होते, आणि या एकाने या घोड्यावरती पैसे लावले होते. आता माझ्या शेजारी जो व्यक्ती होता ना, माझ्या शेजारी जो व्यक्ती होता, तर त्यांनी यावर पैसे लावले होते. आणि त्याला वाटलं काय की हा घोडा काय होणार आहे, विन होणार आहे. कारण का, तर याचं रेकॉर्ड बघितलं तर याचं रेकॉर्ड पाठीमागचं खूप सुंदर होतं. लक्षात ठेवा, जसं तुमचं रेकॉर्ड खूप सुंदर आहे एज्युकेशनचं, त्याच्यामुळे घरच्यांनी पैसे लावले. तर या एका व्यक्तीने याच्यावरती पैसे लावले आणि याला वाटलं की हा घोडा 100% जिंकून देणार आहे, मला जे काय असेल त्याची 10 रक्कम मला मिळवून देणार आहे. जशी रेस पुढं 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 होत गेली, जशी रेस पुढं गेली, तर तसं काय केलं, तर वेगळाच घोडा पुढं आला आणि तो घोडा वेगळाच जिंकला. आणि माझ्या शेजारी जो व्यक्ती होता, त्याने त्याच्या तोंडातून पटकन शब्द आला, शब्द काय होता माहिती आहे का, शट यार, मी चुकीच्या घोड्यावरती पैसे लावले. लक्षात येते, चुकीच्या घोड्यावरती पैसे लावले. आणि म्हणून अशा पद्धतीनं तुमच्यावरती विश्वास ठेवलाय की हा घोडा जिंकणार आहे. आणि मग दुसरा जर घोडा जिंकला तर मॅटर नाही करत आपल्यासाठी, परंतु आपण चुकीचा घोडा ठरतोय, चुकीचा घोडा ठरतोय किंवा आपण चुकीचा उमेदवार ठरतोय, हे आपल्यावरती ते लांछनास्पद शब्द लागू नयेत, याच्यासाठी तुम्हाला अभ्यास करायचा आणि तुम्हाला रेसमध्ये पुढे यायचं आहे, अर्थात पास व्हायचं आहे. तुम्हाला कोणी म्हणायला नको आहे की चुकीच्या घोड्यावरती पैसे लावले. मग आता बघा, चावी फिरवा तुमची पटपट पटपट पट, आणि तुमचा हाय स्पीडने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. लक्षात ठेवा, हाय स्पीडने अभ्यास करायचा आहे. रानडे यांच्याबद्दल मी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं सांगत आलो होतो. आणि सांगता सांगता सर्वात शेवट असा करेल की लक्षात ठेवा, यश मिळवणं कठीण आहे, मान्य आहे सगळ्यांनाच, तुम्हालाही मान्य आहे, मलाही माहिती आहे सगळं आहे. परंतु मी ते करून दाखवलं होतं जेव्हा अंडर ग्रॅज्युएट होतो, त्यावेळी PSI दिले होते, ग्रॅज्युएशन झाले झालं PSI पास झालं होतं. मित्र आणि ह्याचा रिझल्ट पाहिजे असेल, माझे मित्र म्हणतात याचा रिझल्ट कुठे आहे, दाखवणं गरजेचं नसतं, ठीक आहे. परंतु ज्याच्या मित्रसंबंधित मित्रांचे फोन नंबर देतो त्याला विचार पास झालं की नाही ते. ओके, जाऊ द्या. तर पास होणं आणि यश मिळवणं हे बिलकुल कठीण आहे, आय ॲग्री, तुम्ही सगळे ॲग्री आहात, मी पण ॲग्री आहे. परंतु अशक्य नाहीच ना, पास होणं कठीण आहे पण अशक्य आहे का? बिलकुल नाही. म्हणून काय करायचंय की अशक्य नाही यालाच आपल्याला काय करायचे की प्रयत्न करायचे. आणि म्हणून सुरुवातीला सांगितलं होतं की तुम्ही आणि तुमची ड्रीम पोस्ट यामध्ये प्रयत्न फक्त गरजेचा आहे, तर प्रयत्न तुम्ही करताय याची मला पूर्ण गॅरंटी आहे. म्हणून इथं काय आहे की स्वतःवरती एवढा विश्वास ठेवा, प्रचंड विश्वास ठेवा. तो आत्मविश्वास होऊ द्या, तो ओव्हरलोड होऊ द्या, पण तो स्वतःवरती ठेवा, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक दिवशी स्वतःला काही ना काही डेव्हलप करत चला, काही ना काही डेव्हलप करत चला. अशा कंडिशनमध्ये जाऊ नका. अशा कंडिशनमध्ये जर गेलात ना, तर पटकन फोन करायचा. मग ती कंडिशन कशीही असू शकते. लक्षात ठेवा, हे जे आहे ना, ही अवस्था,
ही अवस्था प्रत्येक ॲस्पायरंटची तीच अवस्था असते. आम्हाला त्यावेळी सांगायला कोण नव्हतं, असाही नंबर कोण देत नव्हतं. काय सांगायचं तुम्हाला, जसं आपल्याला राष्ट्रपती PM नंबर भेटत नाही ना, तर तसा हा नंबर पण भेटत नव्हता. आज तुम्हाला खूप आम्हीच लोक सांगतोय, अरे काय टेन्शन आले की तुला, कर फोन. अरे तुला काही कळत नाही का, कर फोन. तर अवेलेबल आहे ना, त्याचा फायदा काय. मी काय म्हणतो की जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित मार्गदर्शक सोबत नाही ठेवत ना, तोपर्यंत प्रवास मात्र असा स्पीड ब्रेकरसारखा होतो, प्लेन प्रवास नाही होते. सांगायला पाहिजे ना कोणीतरी. म्हणून लक्षात ठेवा, यश आणि पास होणं काहीच अवघड कठीण आहे, मान्य आहे मला पण, परंतु अशक्य तर नाही. आणि मग अशक्यच्या पुढे जर जायचं असेल तुम्हाला, तर मात्र तुम्हाला प्रयत्नच करणं गरजेचं आहे. आणि प्रयत्न नको आहे तर 2023 तुम्ही प्रॉमिस केलं सगळ्यांनी की गुरुदक्षिणा तुमची पोस्ट देणार आहे, तर तुम्ही 100% पोस्ट काढायची, आम्हाला ती गुरुदक्षिणा मिळते. म्हणजे प्रयत्न करा, चांगला प्रयत्न करा, 100% प्रयत्न करा. आपल्या घरच्यांसाठी करा, स्वतःसाठी करा, स्वतःच्या इज्जतीसाठी करा. 2024 जानेवारीचा झेंडा हा तुमच्या हातातून घरचा फडकला पाहिजे, गावातला. ठीक आहे, म्हणजे झेंडाही तुमचा असेल, तुमच्याच हातून फडकवला जाईल ध्वजारोहण, आणि त्याचबरोबर सत्कार पण तुमच्याच हस्ते झाला, तुमचाच झाला पाहिजे. आणि तिथं कार्यक्रमाचे अध्यक्ष पण तुम्हीच असायला पाहिजे, आणि स्टेज पण तुमच्याच नावाने गाजलं पाहिजे, आणि लोकांनी तुमच्याच नावाने टाळ्या वाजवल्या पाहिजे. त्याच्यासाठी फुल एनर्जीने अभ्यास करा. थँक्यू सो मच. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज ऐकायचे जर असतील तर SystemBySachinGulek ॲप्लिकेशन घ्या, यूट्यूब आहे, लिंक करा, लाईक करा, शेअर करा, आणि त्याचबरोबर तुमच्या मित्रांना कमेंट करायला पण सांगा तुम्ही सगळेजण. अशा प्रकारचे सगळे सोशल मीडिया फॉलो करा. आणि तुम्हा सगळ्यांना या परीक्षेसाठी आणि त्याचबरोबर हे व्हिडिओज ऐकला त्याबद्दल तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. Wish you all the best. Thank you so much. Be happy, be healthy.